सरळ रस्ता मुंबई ठाण्यासाठी बघा रॉंग साईड किती मारतो जोरात बघा इथं रॉंग साईड आलेलं आहे. चार पदरी होते तरी फुल ट्रॉफिक राहायची, आठ पदरी झाले तरी फुल ट्रॉफिक आहे. जसे की मागील व्हिडिओत आपण डाव्या हातावरून नाशिक रस्त्याला गेलो होतो, आज आपण उजव्या हातावरून मुंबई या मार्गाला जाणार आहोत. आपला पुढचा भाग कल्याण भिवंडी बायपास या रांजनोली नाका म्हणतात आणि आपण उजव्या हाताला वळण घेऊन मुंबई ठाणे मार्गे माजीवाडा इथे जाणार आहोत. रस्त्याचे आठ पत्रीकरणाचं जे काम चालू आहे त्याचा हा व्हिडिओ. अशा प्रकारे आपण रांजनोली सर्कलला एकदम भलते आलेलो आहोत मधोमध. हे बघा इथे गाड्या कशा फिरतात काही अंदाज नाही कुठे वळावानं कुठे नाही. सरळ रस्ता मुंबई ठाण्यासाठी बघा रॉंग साईड किती मारतो जोरात बघा इथं रॉंग साईड आलेलं आहे. इवन इथं रॉंग साईडच चालते बाप रे बाप ट्रॉफिक लागलेली इथे. तेव्हा त्यांनी गाड्या मागे फिरवल्या. गाडीला हॉर्न नाही आपल्या नाईन एट नाईन वन डबल उघड ना ट्रॉफिक होत. एक सेकंड थांबायला बघत नाहीत. एक सेकंड जरा गाडी उभी राहिली का इकडून टाका तिकडून टाका. शहराच्या आतमध्ये पण तीच स्थिती आणि बाहेर पण ती ते माजीवाडा अंदाजे 25-26 किलोमीटरचा वरचा रस्ता आहे. काम सुरू आहे आणि बापरे खतरनाक ट्रॉफिक आहे. रविवार असताना सुद्धा हा बघा दोन्ही गाडे एकसारख्या आहेत. गाडी कशाला उभी आहे ते बंद पडले का नुसतीच उभी आहे. कॅब झाला ड्रायव्हर
तिकडे चष्मेवाल्यांचा जिथे जागा भेटली तिथे चष्म्याचं दुकान चालू आहे. ट्रॅफिक मध्ये काय दाखवणार रस्ता रुंदीकरणाचं काम. चार पत्रे होते तरी फुल ट्रॉफिक राहायचे, आठ पत्रे झाले तरी फुल ट्रॉफिक आहे. तरी गेला वाटत जरा जास्त छान म्हणतो 7000 रुपये. पास होणार मी केव्हा माझी वाडा पोचणार. हे बघा अजून दिव्याला ट्रॉफिक लागेल ती वेगळी. रांगोळीचा सर्कल पण आलेला नाही.
रांगोळीच्या इथं पण ट्रॉफिक लागले असेल, तिथनं सगळं घुसत असतील शॉर्ट करणार. इथून कदाचित रस्ता खुला राहू शकतो. ॲम्ब्युलन्सला निघायचा जागा नाही. रेल्वे लाईन आलेली आहे, आपल्याला 5 मिनिटं 10 मिनिटं गेलेली. फुल ट्रॉफिक रांगोळी नाक्यापासून. रेल्वे लाईन